नमस्कार, NDTV मराठीच्या या लॉन्चिंग सोहळ्यामध्ये, लोकार्पण सोहळ्यामध्ये आपलं स्वागत आहे. आणि हे नवं चॅनल आणताना आम्ही एक नवीन थीम आणली आहे, ती म्हणजे नव महाराष्ट्र. या महाराष्ट्रात खूप नवनव्या गोष्टी घडत आहेत, या महाराष्ट्रात नवनवे प्रयोग होत आहेत, नवीन उद्योजक जन्माला येत आहेत, नवीन संकल्पनांना आकार येतो आहे. एक नवीन महाराष्ट्र नव्या नजरेतून दाखवण्याचा आमचा या चॅनलच्या मार्फत प्रयत्न आहे. अर्थात सगळ्याच ठिकाणी नवं घडतं आहे, त्यामुळे राजकारणात सुद्धा नव्या गोष्टी घडत आहेत, नव्या आघाड्या तयार होत आहेत, नवीन मित्र जोडले जात आहेत. या सगळ्या राजकीय घडामोडींवर आपण बोलणारच आहोत, मात्र महाराष्ट्राबद्दल या सगळ्या नव्या आघाड्यांचं, नव्या राजकीय शक्तींचं काय मत आहे हे आपण जाणून घेणार आहोत. आणि माझ्यासोबत गेल्या वर्षभरात जे अगदी चर्चेच्या केंद्रस्थानी होते असे पॉलिटिकल पर्सनॅलिटी आपण म्हणू शकतो, प्रफुल्ल पटेलजी आहेत. आपलं या सोहळ्यामध्ये स्वागत आहे. नवीन महाराष्ट्रात नव्या संकल्पनांना आकार येतो आहे, आम्ही ते दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुमच्या त्या संकल्पना, तुमच्या नजरेतून त्या कशा आहेत तेही आम्ही जाणून घेणार आहोत. मात्र सुरुवातीला एक राजकीय प्रश्न आहे की ज्या पद्धतीने तुम्ही एक नवी आघाडी, नवीन एक भूमिका, राजकीय भूमिका घेतली, ही भूमिका वटवताना आव्हान वाटतं आहे की आधीची भूमिका योग्य वाटते? सर्वप्रथम NDTV मराठी या नवीन वृत्तवाहिनीला खूप खूप मी माझ्याकडून आणि माझ्या पक्षाच्या वतीनं मी शुभेच्छा देऊ इच्छिते. आणि एक न्यूज चॅनल म्हणून, खूप सारे न्यूज चॅनल आहेतच, पण एक आपण वेगळी ओळख निर्माण करावी याच्यासाठी सुद्धा मी आपल्याला शुभेच्छा देऊ इच्छितो. आणि एक मोठं आव्हान आहे, जसं आमच्या कार्यक्षेत्रामध्ये खूप स्पर्धा असते तशी तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये ही मोठी स्पर्धाच आहे. आज इतके चॅनल्स आहे, पण त्यामधून एक वेगळी ओळख निर्माण करून देणं हीच म्हणजे सर्वात मोठी जबाबदारी आहे. आणि जबाबदार पत्रकारिता हे पण मोठा एक आव्हान आहे, त्याच्यातून तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल अशी मी आपल्याला शुभेच्छा देऊ इच्छितो. आता राहिला प्रश्न जे तुमचा आहे, प्रश्न नक्कीच एक नवीन भूमिका. या मागील 5 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये खूप सारे राजकीय भूकंप झाले, खूप एवढी घडामोडी झाली आहे. पहिल्यांदा आपण नवीन समीकरण पाहत हो, आणि एवढंच नव्हे पण दोन सरकार, म्हणजे खऱ्या अर्थानं म्हणजे पहाटेची शपथविधी बदलला तर 3 सरकार आत्तापर्यंत झाली. तर त्यामुळे नक्कीच राजकीय जे स्पेस आहे आणि जे काही एक प्रकारे लोकांना पण चूज करण्यामध्ये नक्कीच या इलेक्शनमध्येही मोठा एक म्हणजे प्रश्न निर्माण झालेला आहे. पण त्याचबरोबर आज जर राजकीय परिस्थिती देशाची पाहिली, हा लोकसभेच्या निवडणूक आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लोक राष्ट्रीय विचार, राष्ट्रीय पातळीवर जे काही काम चालू आहे आणि देशाच्या पण एकंदर ज्या सगळ्या क्षेत्रामध्ये जे एक झपाट्याने विकास होत आहे त्याच्यावर नक्कीच लोक म्हणजे आपला लक्ष केंद्रित करणार आहे. दुसऱ्या बाजूला नेतृत्व, एवढा 140 कोटी जनसंख्येचा देश आहे, लोकांची अपेक्षा आकांक्षा, एक तरुण भारत आहे, अख्खा जगामध्ये सर्वात तरुण देश म्हणून भारत ओळखला जातो आहे. आणि 140 कोटीपैकी माझा असा अंदाज आहे की जवळपास 100 कोटी 35 वर्ष आणि त्याच्या कमी वयाचे आपले नागरिक आहे. त्यांच्या एक या बदलत्या परिस्थितीमध्ये, जग बदलत आहे, झपाट्याने बदलत आहे, 20-25 वर्ष अगोदर म्हणजे इलेक्शन लढणं म्हणजे एक वेगळाच म्हणजे विषय होता. आज सगळं सोशल मीडिया, तुमच्या वृत्तवाहिनी, बाकीच्या अनेक माध्यमातून लोकांपर्यंत पोचता येते. आता आम्ही काल उस्मानाबादला होतो, धाराशिवला पंतप्रधानाच्या कार्यक्रमामध्ये, पण जवळपास अख्खा महाराष्ट्रामध्ये जिथूनही मला फोन आले म्हणजे सगळ्यांनी पाहिलं. ते पूर्वीच्या काळात तसं नव्हतं ना, शेवटच्या गावामध्ये
पर्यंत तळागळापर्यंत आपल्याला जावं लागत होतं, लोकांच्या संपर्क साधावा लागत होता. आज आपले विचार काय आहे, आपलं विजन काय, आपण केलेले काम कसे आहे ते लोकांपर्यंत पोहोचवणं एक फार सहज आणि सोपं झालं आहे. दुसऱ्या बाजूला इलेक्शन तेवढे जड झालेले आहे, कारण लोक आता मिस इन्फॉर्मेशन हे आता लोकांना पसरवणं फार सोपं झालेलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीमध्ये आज ही निवडणूक जे देशाची होत आहे त्यामध्ये एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदीचा चेहरा आणि त्यांचं नेतृत्व आणि त्यांचं कर्तृत्व हे 10 वर्षाच्या लोकांच्या समोर आज आहे, आणि दुसऱ्या बाजूला आपल्या देशाला अस्थिर सरकार द्यावी, कोण नेतृत्व करेल हा प्रश्नचिन्ह शेवटपर्यंत कायम राहतील, अशा पार्श्वभूमीमध्ये देशासमोरही फार मोठं आव्हान आहे. महाराष्ट्र देशाचा म्हणजे एक नंबरचा राज्य म्हणायला हरकत नाही, लोकसंख्येमध्ये UP जरी असेल पण महाराष्ट्राची एक वेगळी एक छाप आहे, ओळख आहे, महाराष्ट्राचं वेगळा योगदान देशाच्या भवितव्यासाठी आहे. या सगळ्या पार्श्वभूमीमध्ये आज महाराष्ट्राची जनता पण फार विवेकाने मतदान करतील असं मला वाटते. दुसरा एक मुद्दा असा आहे की सध्या महाराष्ट्रात नव संकल्पनांना एक बहर आलेला आहे. सध्याच्या राजकीय घडामोडी पाहिल्या तर लोकांचा भ्रमनिरास झाला आहे. लोक असं म्हणत आहेत की नवीन विजन जे महाराष्ट्राचं देणं गरजेचं आहे, राजकीय नेतृत्वाकडनं येणं गरजेचं आहे, ते येत नाही, कारण पॉलिटिकल पार्टीज या स्वतःच्याच इक्वेशन्समध्ये समीकरणांमध्ये व्यग्र आहेत. अशा वेळेला तुम्हाला किती हे आव्हानात्मक वाटतं आहे, आणि महाराष्ट्रातल्या जनतेला कॉन्फिडन्स देण्यासाठी तुम्ही काय विजन तुमच्या पक्षातर्फे पुढे घेऊन जाणार आहात? बघा, आज कुठलाही एक पक्ष असा म्हणू शकत नाही की मी महाराष्ट्रासाठी वेगळा विजन देणार, कारण आम्ही महायुतीमध्ये आहो. आत्ताच एकनाथरावजी तुमच्या कार्यक्रमात होते, त्याच्या अगोदर बहुतेक देवेंद्रजी पण येऊन गेले, आता मी आज इथे बसलेला आहे माझ्या पक्षाच्या वतीनं. आम्ही तिन्ही पक्ष बसून शेवटी एक महाराष्ट्राला विश्वास देण्यासाठी आम्ही काम करत आहो. महाराष्ट्राला भरोसा हे देणं आवश्यक आहे की उद्याचा महाराष्ट्र, उद्याच्या पिढीसाठी जे आम्ही महाराष्ट्र तयार करतो आहे ते नक्कीच म्हणजे पंतप्रधान मोदीच्या विजनच्या बरोबर चालणार आहे. शेवटी सुसंगत राहावंच लागेल. आज 10 वर्षामध्ये कोणी म्हणू शकते का देशामध्ये परिवर्तन नाही झालं? खूप सारी क्रांती झाली आहे, क्रांतिकारी निर्णय झालेले आहेत, अनेक म्हणजे जे गरिबीतून लोकांना बाहेर काढण्याचं काम. आता मीच बोलतो आहे की आम्ही आमच्या वादागाजा करतो असं नाही आहे. JP Morgan परवाचा जर एक रिपोर्ट आहे, ते पण एक जागतिक संस्था आहे, लोकांना म्हणजे त्याच्यावर विश्वास आहे, आणि त्यांनी पण सांगितलेलं आहे की 40 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यामध्ये भारत यशस्वी झालेला आहे. आता भारत यशस्वी झाला म्हणजे भारतची सरकार, भारतचे नेते, पंतप्रधान यांच्या म्हणजे आपल्याला उल्लेख करावाच लागणार आहे, आणि ज्या पद्धतीनं त्यांचा काम आहे त्यांच्या सुसंगत आम्हाला महाराष्ट्रामध्ये तिन्ही पक्षांनी एक महायुतीमध्ये तो विजन लोकांना द्यावाही लागेल आणि त्याला पूर्ण करून दाखवावं लागेल. आज तुम्ही पहा, आज महाराष्ट्र आणि मुंबई, शेवटी मुंबई महाराष्ट्राचे इंजिन आहे, ड्रायव्हिंग फोर्स आहे, इकॉनॉमिक पॉवर हाऊस आहे. मुंबईमुळे महाराष्ट्राला खूप सारा म्हणजे उत्पन्न मिळत आहे. मुंबईची या चेहरा मोहरा बदलणार आहेतच. आता कोस्टल रोड बनलेला आहे जवळपास, MTHL ट्रान्स हार्बर लिंक बनला, नवी मुंबई एअरपोर्ट बनणार आहे, मेट्रो आहे, अनेक म्हणजे, आणि हे मुंबई पुरतंच नाही आहे, आम्ही विदर्भातले आहो, नागपूरमध्ये नागपूरचा चेहरा बदललेला आहे, आता पुण्यात आहे, बाकीच्या ठिकाणी सगळीकडे आज एक विकासाचा जाळा महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. आणि नक्कीच एक महाराष्ट्रामध्ये तुम्ही आज बेंगलोरला आपण म्हणतोत ना की बेंगलोर इज दी IT कॅपिटल ऑफ द कंट्री, मी तुम्हाला दाव्याने सांगू शकतो की पुण्यामध्ये IT जितका आहे बेंगलोरपेक्षा जास्त आहे, आणि तरी देखील आपण बेंगलोर असं म्हणतो. ठीक आहे, बेंगलोर हे आपला भारताचा एक मोठा एक केंद्रस्थान आहे, त्यालाही म्हणजे विकासाची गरज आहे, तिथे झालं तर भारताचाच विकास होतो आहे. पण त्याचबरोबर जर एवढं आपण महाराष्ट्राची चर्चा करतो तर आज पुणेमध्ये शिक्षणाच्या, मी तर म्हणतो की देशाच्या एज्युकेशन हब सारखा पुणे झालेला आहे. कितीतरी म्हणजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन अख्खा भारतातले, बाहेरून परदेशातले मुलं मुली आपल्याकडे शिकायला येत आहेत.
तर हे सगळं म्हणजे विकासाची कुठेतरी वाटचाल असल्याशिवाय काही होत नाही. आज मुंबईमध्ये आपल्याला वाटते की काही बाहेर गेला, इकडे गेला, तिकडे गेला, असा प्रचार अपप्रचार होतो आहे, पण आज आपल्याकडे कितीतरी काम होत आहे, कितीतरी इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी वाढत चाललेली आहे, किती औद्योगिकरण चाललं आहे, किती झपाट्याने FDI आपल्या महाराष्ट्रात येत आहे. आता आपण म्हणजे फक्त एका प्रकल्प इकडे गेला की तिकडे गेला त्याचाच उल्लेख करतो. अरे पण गेला पण शेवटी भारतामध्येच जाणार आहे. आज म्हणजे काय उद्या तामिळनाडूला विकासाची गरज नाही का, वेस्ट बंगालला गरज नाही आहे का? ह्या सगळ्या म्हणजे आपण काय आहे, राजकारणाचा स्तर इतकं लहान आणि छोटा करून टाकलेला आहे की आपला डिस्कोर्स, पॉलिटिकल डिस्कोर्स, म्हणजे हे नाही झालं मग या म्हणजे अमुकांनी म्हणजे दुर्लक्ष केलं, अमुकांनी असं केलं. आपला डिस्कोर्स, पॉलिटिकल जे आपली विचारसरणी आहे, जे आपली चर्चा आहे, ती इतकी लहान आपण करून ठेवलेली आहे. अधिक प्रगल्भ करण्याची गरज आहे. धन्यवाद प्रफुल्ल पटेलजी, आपण आपला वेळ दिलात आणि आपले विजन, आपल्या पक्षाची भूमिका या ठिकाणी मांडलीत, त्याबद्दल धन्यवाद. ओव्हर टू अंकित. थँक्यू सो मच. थँक्यू प्रफुल्लजी.